हेलो फ्रेंड्स, आज आपण न्यूट्रिशन इन लिविंग ऑर्गॅनिझम याचा पार्ट 3 बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण न्यूट्रिशन इन प्लांट्स हे आपण बघितलेलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्स हे बघणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे, लिविंग ऑर्गॅनिझम्स जर का हा वर्ड आपण यूज करतो आहे, मीन्स त्यामध्ये प्लांट्स पण आले आणि ॲनिमल्स पण आले. आता प्लांट्समध्ये कशा पद्धतीने न्यूट्रिशन होत असतं याचे आपण वेगवेगळे पार्ट्स, ते पूर्ण कम्प्लीट प्रोसेस, कोणते फॅक्टर त्यासाठी इसेन्शियल असतात, हे सर्व प्रकार आपण अगोदरच्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीने प्रोसेस होत असते ते इथे बघायचं आहे. जेव्हा आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्स बघत आहोत, तर आपल्याला इथे न्यूट्रिशनसाठी नेसेसरी जे काही व्हेरियस ॲक्टिव्हिटीज आहे त्या इथे स्टडी कराव्या लागतात. म्हणजे कशा पद्धतीने ते फूड घेतात, कोणत्या प्रकारचं फूड ते घेत असतात, कोणते बॉडी पार्ट्स त्यासाठी त्यांचे डेव्हलप झालेले असतात, हे सर्व प्रकारचा अभ्यास जो आपण करत असतो तो आपल्याला इथे डिस्कस करायचा असतो. देन जे काही फूड आपण कन्झ्युम करतो आहे ते ब्लडमध्ये मिक्स होतं, पण ते डायरेक्टली मिक्स्ड होत आहे का? नाही. म्हणजे आपण फक्त फूड खाल्लं ते ब्लडमध्ये मिक्स झालं आणि आपल्याला एनर्जी मिळाली असं कधीच होणार नाही. तर यामध्ये काय होतं आहे आता, की जेव्हा आपण ब्लड फूड इंजेक्ट करतो, जेव्हा आपण जेवण करतो, त्यावेळी काही आपल्या याच्यामध्ये एन्झाईम्स असतात आपल्या बॉडीमध्ये, जे त्या फूडला सिम्पल सोल्युबल फॉर्म्समध्ये कन्व्हर्ट करत असतात आणि मग ते ब्लडमध्ये मिक्स होऊन त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. ठीक आहे. म्हणजे काय झालेलं आहे इथे, इथे काहीतरी वेगवेगळ्या स्टेप्स अशा असतात जे आपण फूड घेतो आहे किंवा खात आहोत, त्यापासून त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये होणे आणि वेस्ट मटेरियल म्हणजे जे काही अनडायजेस्टेड अनवॉन्टेड मटेरियल जे आहे ते पूर्ण बाहेर निघणे, ह्या सर्व प्रोसेसच्या काही स्टेप्स असतात. त्या स्टेप्सला आपण स्टेप्स फ्रॉम इंजेशन टू इजेशन्स असं म्हणत असतो. तर या ज्या आता आपण न्यूट्रिशनच्या स्टेप्स पण बघत आहोत, त्यासुद्धा प्रत्येक ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या असतात. ॲनिमल्सचा माउथ सिस्टीम जी असते तीसुद्धा आपल्याला इथे वेगवेगळी बघायला मिळते. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया, व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स इन न्यूट्रिशन. या न्यूट्रिशनमध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे इथे इंजेशन. आता इंजेशन म्हणजे काय होतं? एंटर इन टू द बॉडी. इंजेक्शन सगळ्यांना माहिती आहे, जे डॉक्टर देतात ते इंजेक्शन काय होतं, त्यामध्ये जे औषध त्यांनी त्या इंजेक्शनमध्ये भरलेलं असतं, जशी ती निडल आपल्याला ते टोचतात, त्या निडल थ्रू ते पूर्ण औषध आपल्या बॉडीमध्ये एंटर होतं. कशामुळे झालं? ते इंजेक्शनमुळे. तर हे जे असं असतं की जे आपण फूड घेत आहोत ते आपल्या बॉडीमध्ये जात आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द इंजेशन. देन सेकंड स्टेप इज डायजेशन. डायजेशन म्हणजे काय होतं? आता जे काही फूड आपण इंजेक्ट केलेलं आहे, घेतलेलं आहे, त्याचं कन्व्हर्शन सिम्पल सोल्युबल फॉर्ममध्ये होणे, ठीक आहे, जे आपली बॉडी किंवा आपल्या ब्लडमध्ये इझिली मिक्स होऊ शकेल, आपली बॉडी त्याला कन्झ्युम करू शकेल, असं जे काही होतं आहे दॅट इज द डायजेशन. कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म. देन थर्ड इज ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन मीन्स कुठेतरी आतमध्ये ते जाणे. तर आता हे जे काही सोल्युबल सबस्टन्सेस आपल्या इथे तयार झालेले आहेत, सिम्पल सोल्युबल फॉर्ममध्ये जे आपलं फूड आलेलं आहे, ते फूड ब्लडमध्ये मिक्स होण्याची किंवा ब्लडनी ते शोषून घेण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. देन ॲसिमिलेशन. जे काही फूड सोल्युबल फॉर्ममधलं ब्लडनी ॲब्झॉर्ब केलेलं आहे ते फूड सेल आणि टिश्यूज जे असतात आपल्या बॉडीमधले ते घेतात आणि त्याचा उपयोग
ते एनर्जी प्रोडक्शनसाठी, ग्रोथ, आणि जर काही कोणत्या सेल्स डॅमेज झालेले असतील, कोणते टिश्यू जर का जर डॅमेज झालेले असेल तर त्यांना रिपेअर करण्यासाठी त्या सोल्युबल फॉर्ममधल्या फूडचा उपयोग होत असतो. तर ही जी प्रोसेस आहे, धीस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲसिम्युलेशन. या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे, ॲसिम्युलेशन असं म्हटलेलं आहे. देन लास्ट प्रोसेस, दॅट इज फिफ्थ प्रोसेस, इज इजेशन. द इजेशनमध्ये काय होत आहे की पूर्णच्या पूर्ण फूड आपली बॉडी कंझ्युम करून घेते का, नाही. त्यामध्ये काही पार्ट असा असतो की जो अनडायजेस्टेड असतो, जो आपल्या याच्यामध्ये जो सोल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट व्हायला हवा त्यामध्ये तो होत नाही. मग असं जे वेस्ट प्रोडक्ट आहे किंवा जे अनडायजेस्टेड फूड आहे ते आपली बॉडी रिमूव्ह करते. तर ही जी रिमूवलची प्रोसेस आहे ज्याला आपण एक्सक्रीशन असंसुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला इजेशन असंसुद्धा म्हटलं जातं. या पाच स्टेप्सद्वारे आपल्याला आपलं न्यूट्रिशन मिळत असतं. म्हणजे फूड एंटर पोटामध्ये गेल्यापासून तर त्याचं युटिलायझेशन पूर्ण होतपर्यंत जे आहे, दॅट आर द स्टेप्स इन न्यूट्रिशन. नाउ देर आर डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचे सुद्धा इथे वेगवेगळे टाइप्स आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या न्यूट्रिशनच्या ह्याच्यातला फर्स्ट टाईप आहे आपलं होलोझोईक न्यूट्रिशन. होलोझोईक म्हणजे जे ॲनिमल्स फूड स्वतः खाऊ शकतात. आता आपण जर का ऑर्गॅनिझम्स बघत आहोत किंवा ॲनिमल्स बघत आहोत तर इथे आपल्याला दोन प्रकारचे ॲनिमल्स मिळतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत, युनिसेल्युलर मीन्स काय होतं, सिंगल सेल ॲनिमल, यांच्यामध्ये एकच सेल आहे. मग यांच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात का, जसं आपल्याला हात, पाय, तोंड, डोळे, नाक, तोंड, असे वेगवेगळे पार्ट्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. तर या ॲनिमल्समध्ये पण, युनिसेल्युलर ॲनिमल्समध्ये पण किंवा ऑर्गॅनिझम्समध्ये पण असे वेगवेगळे पार्ट्स असतात काय, नाही. यांच्यामध्ये असे वेगवेगळे पार्ट्स राहत नाही. त्यांच्यामध्ये फक्त एकच सेल असते, एकच न्यूक्लियस असतो आणि त्यांचे फंक्शन्ससुद्धा खूप लिमिटेड असतात. खूप जास्त प्रकारचे फंक्शन्स ते त्यांची बॉडी परफॉर्म करत नसते. मग हे ॲनिमल्स कसं फूड घेत असते, तर हे ॲनिमल्स काय करतात तिथे आता, की त्यांच्या पूर्ण बॉडीला, जो सरफेस असेल बॉडीचा, त्याला तिथे पूर्ण फूड लागलेलं असतं, फूड पार्टिकल्स तिथे लागलेले असतात आणि जिथून पोअर्स असेल तिथून ते फूड घेण्याचं काम करत असतात. जसं इथे आपल्याला अमेबामध्ये दाखवलेलं आहे की अमेबाने काय केलेलं आहे, जे पहिले फूड पार्टिकल होतं ते फूड पार्टिकल त्यांनी स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब, जिथे त्यांनी त्या त्याच्यावर जे टेंटॅकल्स असतात किंवा त्याचे जे सिडोपोडियाज असतात त्याच्यामध्ये ते पकडतात. नंतर मग ते फूड पार्टिकल हळूहळू करत तिथून त्याची, इथे आपल्याला दिसतं की फूड मटेरियल हे बाहेर आहे. मग या याच्यात काय झालेलं आहे, ते इथे त्यांनी ग्राप्स केलेलं, त्यांनी पकडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते फूड मटेरियल त्याच्या बॉडीमध्ये इथे एंटर झालेलं आहे. आणि असं करता करता इथे त्या भागामध्ये आपल्याला दिसतं की त्याच्या पूर्ण न्यूक्लियसजवळ ते फूड पोहोचलेलं आहे आणि त्याला इथे एनर्जी मिळत असते. मग आता हा पण पूर्ण फूड एंटर करत असेल का, नाही. त्याच्या बॉडीमध्ये गेलं, त्यांनी युटिलाइज केलं, त्याला एनर्जी मिळाली, त्याचं फंक्शन त्यांनी परफॉर्म केलं. मग जे काही अनवॉन्टेड आहे ते त्याला पण बाहेर टाकणे आहेच, त्याला पण इजेशन प्रोसेस करणे आहे. मग यावेळी काय होतं आहे की हे जे इजेशन प्रोसेसमध्ये जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते मटेरियल तसंच तो अमीबा सोडून देतो आणि आपली जागा, सिडोपोडिया ज्याला जे असतात लोकोमोटरी ऑर्गन, त्यामधून तो आपली बॉडी मूव्ह करतो दुसऱ्या ठिकाणी आणि वेस्ट मटेरियल जे आहे ते तिथेच तो सोडून देतो. की अशा प्रकारे इथेसुद्धा या पाचही स्टेप्स जे आहेत, इंजेशन, डायजेशन, ॲसिम्युलेशन, इजेक्शन, या पाच स्टेप्स ज्या आहेत त्या पूर्ण इथे कॅरीड आउट होत आहेत. तसंच सेम जेव्हा आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये बघतो, मल्टीसेल्युलर मीन्स जिथे जास्त प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे प्रत्येक फंक्शन परफॉर्म करण्यासाठी
वेगवेगळ्या सेल्स ज्या आहेत त्या वर्क करत असतात, तेव्हा आपण आलं दिसून येतं मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स। तिथे काय होतं आहे आता मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स घेतात आपले तोंडावाटे ते फूड घेत असतात। मग ह्या तोंडाचीसुद्धा आपण अरेंजमेंट जर का बघितली तर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक ॲनिमलमध्ये आपल्याला त्याची अरेंजमेंट वेगळी वेगळी दिसून येते। जसं आपण बघतो जशी त्याची फूड रिक्वायरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंगली त्यांच्या माउथची पोझिशन तिथे झालेली असते। एक्झाम्पल आपण घेतलं जसे इन्सेक्ट्स आहेत कॉक्रोच किंवा ग्रास ऑफर जे आहे त्यांचं काय असतं त्यांना जॉ असतो किंवा माउथ पार्ट असतो आणि त्यांच्याशी समोर दोन हे आलेले असतात त्याच्याने ते आपला जो कोणता प्रे असेल तो तिथे पकडू शकतात आणि त्याला ते खाऊ शकतात जेणेकरून त्यांचं फूड मिळेल त्यापासून त्यांना एनर्जी मिळते। देन बटरफ्लाईज, बटरफ्लाईज काय घेत असतात, बटरफ्लाईज नेक्टर घेत असतात, जे फुलांमध्ये मध असतं ते मध म्हणजे त्या बटरफ्लाईजचं फूड असतं। मग ते घेण्यासाठी त्यांना काय करते फुलांना त्यांना शोषून घ्यावं लागतं। मग हे बटरफ्लाईज काय करतात त्यांचे जे काही प्रोबोसिस असतात ते प्रोबोसिसनी ते फूड ते जे नेक्टर आहे ते सक करण्याचं काम हे बटरफ्लाईजचं जे प्रोबोसिस आहे ते करत असतात आणि त्यापासून त्यांना फूड मिळतं। देन मॉस्किटो अँड बेड बर्ग्स, मॉस्किटोज काय करतात त्यांचंसुद्धा निडलसारखं माउथ असतं जेणेकरून ते होस्टच्या ब्लड सेल्सपर्यंत त्यांचं निडल पोहोचतं आणि ते आपल्या बॉडीमधनं ब्लड सक करत असतात। ठीक आहे, बॉडी फ्लुइड किंवा ब्लड काही प्रकारे ते सक करण्याचा प्रयत्न करतात। दॅट इज द फूड हॅबिट्स इन मॉस्किटोज अँड बेड बर्ग्स। म्हणजे आपल्याला दिसून येतं की जसं त्या ॲनिमलची फूड रिक्वायरमेंट असेल त्याच्याच पद्धतीने इथे त्यांच्यामध्ये त्यांचे माउथसुद्धा डेव्हलप झालेले असतात। देन टाईप्स ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड, जसं त्यांचं फूड आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण इथे ॲनिमल्सला क्लासिफाय केलेलं आहे। तर द फर्स्ट आपण बघतो आहे हर्बीवर्स। हर्बीवर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲनिमल्स दोज आर डिपेंड्स ऑन द प्लांट्स फॉर देअर फूड, त्यांच्या फूडसाठी ते प्लांट्सवर डिपेंड असतात। मग ते ग्रास असो, प्लांट्सचे लीव्स असो, फ्रूट्स सीड्स काहीही असलं दॅट इज द पार्ट ऑफ प्लांट्स मीन्स दे आर हर्बीवर्स। यामध्ये सुद्धा मग आता वेगवेगळ्या टाईप्समध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे, जसं ग्रेझिंग ॲनिमल्स, ग्रॅमनिवर्स। ग्रॅमनिवर्स म्हणजे कोण झालेले आहेत तर सीड इटर, ग्रॅमनिवर्स म्हणजेच सीड इटर्स। देन फ्रुगीवर्स, फ्रूट्स त्याच्यापासून वर्ड आलेलं आहे फ्रुगीवर्स, जे फ्रूट्स खातात दॅट आर द फ्रुगीवर्स। जे हर्बीवर्सला सुद्धा आपण अशा वेगवेगळ्या प्रकारे डिव्हाइड केलेलं आहे। देन नेक्स्ट इज कार्निवर्स। कार्निवर्स म्हणजे काय होतील असे ॲनिमल्स जे आपल्या फूडसाठी दुसऱ्या ॲनिमल्सवर किंवा हर्बीवर्सवर ते डिपेंड असतात, अशा वेळी आपण त्याला म्हणतो कार्निवर्स। आता हे जर का आपण कार्निवर्स बघितलं, दीज कार्निवर्स आर डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंड्स ऑन द बॉडी, डिपेंड्स ऑन द प्लांट्स। ठीक आहे, ते प्लांट्सवर डिपेंड असतात, कारण कसं तर ते कार्निवर्स जे ते हर्बीवर्सला खातात आणि हर्बीवर्सनी काय खाल्लेलं असतं दे विल ईट द प्लांट्स, म्हणून ते आपल्या फूडसाठी त्या प्लांट्सवर डिपेंड असतात। आता या कार्निवर्सलासुद्धा आपण दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे। पहिलं आहे प्रिडेटर्स। प्रिडेटर मीन्स काय होतं आहे इथे जे डायरेक्टली ॲनिमल्सला खात आहेत त्यांना आपण म्हणतो प्रिडेटर्स। ओके, जसं लॉयन आणि टायगर डियरचं आपण एक्झाम्पल घेतलं तर लॉयन काय करतो आहे डायरेक्टली तो डियरला खातो, म्हणजे हर्बीवर्स ॲनिमल्सला तो खातो आहे, म्हणून लायन कोण झालं दॅट लायन इज अ प्रिडेटर। अँड नेक्स्ट इज इन्सेक्टिवर्स, म्हणजे काही ॲनिमल्स असे आहेत जे इन्सेक्ट खातात, जसं फ्रॉग। फ्रॉग काय करतो जे गवतावर छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात किंवा पाण्यात जे छोटे इन्सेक्ट्स असतात त्यांना तो खात असतो ॲज अ फूड म्हणून, आणि म्हणून मग हे जे इन्सेक्टिवर्स आहेत
दीज इन्सेक्टिवर्स आर ऑल्सो द कार्निवर्स. ठीक है, दे फीड ऑन द इंसेक्ट्स. देन ओमनिवर्स. ओमनिवर्स मीन्स दे विल डिपेंड ऑन द प्लांट्स एज वेल एज ऑन एनिमल्स फॉर देयर फूड. ठीक है, दे आर कॉल्ड एज ओमनिवर्स. म्हणजे ते हर्बीवर्सचे पण कॅरेक्टरिस्टिक्स घेतात आणि कार्निवर्सचे पण ते कॅरेक्टरिस्टिक घेतात. दॅट्स वाय दीज आर द ओमनिवर्स. जसं आपण एक्झाम्पल बघितलं, मंकी, चिंपांझीज, ह्युमन बीइंग एक्सेट्रा, यांना आपण काय म्हणतो, दीज आर द ओमनिवर्स. मग आपल्या आजूबाजूला असे पण काही ॲनिमल्स असतात जे ऑर्गॅनिझम्स जे क्लिनिंगचं काम करत असतात, म्हणजे जे काही डेड मटेरियल आहे, डेड बॉडीज आहेत, त्यांच्यावर ते फीड करतात किंवा त्यापासून त्यांना फूड मिळतं आणि त्या बॉडी एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचंसुद्धा काम किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठीसुद्धा ते हेल्प करत असतात. असे जे ॲनिमल्स आहेत ते आहेत, त्यांना आपण म्हणत असतो स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स. जे दोघंही इथे डेड बॉडीवरच डिपेंड असतात पण त्यांचं फंक्शनिंगसुद्धा इथे वेगवेगळं आहे. आता जे स्कॅव्हेंजर्स असतात ते काय करतात की जो कोणता ॲनिमलची डेड बॉडी असेल त्याची फ्लेश जी असेल ते हे ॲनिमल तोडून खात असतात, म्हणजे त्यापासून त्यांना फूड मिळतं. जसं एक्झाम्पल आपण बघितलं, वल्चर्स, क्रो, हायना, हे काय आहेत, दीज आर द स्कॅव्हेंजर्स. कारण ते डेड बॉडीपासून स्वतःचं फूड घेत असतात, त्यांचं फ्लेश जे असेल ते घेत असतात. आणि डिकम्पोजर्समध्ये काय होतं आहे, डिकम्पोजर्स म्हणजे असे मायक्रोब्स किंवा असे ऑर्गॅनिझम्स विच कॅन डिकम्पोज द डेड बॉडीज. ते काय करतात, डेड बॉडीजला डिकम्पोज करतात. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स मटेरियल तिथे प्रेझेंट असेल त्या कॉम्प्लेक्स मटेरियलला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं काम ते करत असतात. ठीक आहे, दॅट्स वाय दीज आर द डिकम्पोजर्स. देन नेक्स्ट इज सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. सॅप्रोझोईक मीन्स काय होतं, असे काही ॲनिमल्स असतात की जे लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल असेल डेड बॉडीजचं ते फक्त ते ॲब्झॉर्ब करतात. जसं आपण बघतो की एखादं जर का काही एखादा छोटासा किळा जरी कुठे मरून पडलेला असेल तरीसुद्धा त्याला मुंग्या माशा येऊन लागतात. का, कारण त्या ज्या डेड बॉडीमध्ये, त्या छोट्याशा डेड इन्सेक्टमध्ये जे काही ऑर्गॅनिक मटेरियल तिथे प्रेझेंट आहे त्याला ॲब्झॉर्ब करून ह्या ॲनिमल्सला त्यांचं फूड मिळत असतं. अशा पद्धतीने जेव्हा त्यांचं न्यूट्रिशन होतं आहे दॅट इज कॉल्ड ॲज सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. त्याला आपण काय म्हणतो आहे इथे, सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एक्सेट्रा ऑप्टेन द न्यूट्रियंट्स बाय ॲब्झॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ अदर ॲनिमल्स ऑर फ्रॉम द एन्व्हायरमेंट. दिस इज द सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. एक्झाम्पल, हाऊस फ्लाईज, ants and spider. Then parasitic nutrition. Before discussing the parasitic nutrition we will see some questions. Apan bagitlele ka parasitic nutrition, parasitic animals kahi aplya animals chya body var present distat, jase dog jhala, kutra jya yachyavar, kya buffaloes jya asel, cows jya asel, tyanchya char aplyala chote chote insects distat. Kashyasathi astat te, te kay astat, ते त्या होस्ट ॲनिमलमधनं आपलं फूड त्यांना मिळत असतं. त्यामुळे ते जसं लीचेस झालं, त्यानंतर फ्ली, टिक्स, माइट्स, हे सगळे काय आहेत, दीज आर द ॲनिमल्स विच आर गेटिंग देअर फूड फ्रॉम द होस्ट ॲनिमल, दॅट इज डॉग अँड बफेलोज. देन फ्रॉम वेअर डू दीज लिटिल ॲनिमल्स ऑप्टेन देअर फूड, त्यांना फूड कुठून मिळतं आहे, फ्रॉम द ब्लड ऑफ द होस्ट ॲनिमल. जे होस्ट ॲनिमल आहे त्यांच्यापासनं त्यांना हे ब्लड ब्लड ते ॲब्झॉर्ब करतात. अशा पद्धतीने त्यांना हे फूड त्यांचं मिळतं. फ्रॉम वेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाईन ऑप्टेन देअर फूड. जे इंटेस्टाईनमध्ये वर्म्स असतात, राऊंड वर्म असतात, काही फ्लॅट वर्म्स असतात,
त्यांना त्यांचं फूड कुठून मिळतं, तर डायजेस्टेड फूड जे आहे त्यामध्ये जे यूजफुल न्यूट्रियंट्स असतात त्या होस्ट ॲनिमलच्या इंटेस्टाईनमध्ये, त्यापासनं या ॲनिमल्सला त्यांचं फूड मिळत असतात. दॅट इज द पॅरासिटिक न्यूट्रिशन. मग या पॅरासिटिक न्यूट्रिशनला आपण आता डिफाईन कसं करतो आहे, सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही ॲनिमल्स असे असतात जे आपल्या फूडसाठी दुसऱ्या ॲनिमल्सवर डिपेंड असतात. मग हे ॲनिमल्स दे ऑप्टेन द फूड ओनली फ्रॉम द ॲनिमल्स ऑन होम दे आर डिपेंड. ज्यांच्यावर ते डिपेंड असेल त्यांच्याचपासनं त्यांना ते फूड मिळत असतं. अशा टाईपच्या न्यूट्रिशनला आपण म्हणतो पॅरासिटिक न्यूट्रिशन. आणि हे जे ॲनिमल्स करत असतात त्यांना आपण म्हणतो पॅरासाइट्स. आता हे जे पॅरासिटिक न्यूट्रिशन आहे हे दोन टाईप्समध्ये आपण त्याला डिवाईड केलेलं आहे, एक्टोपॅरासिटिक अँड एंडोपॅरासिटिक. म्हणजे हे पॅरासाइट्स जे आहेत हे कुठे प्रेझेंट आहेत, ते ऑन द सरफेस ऑफ द बॉडी प्रेझेंट आहेत किंवा ते इनसाईड द बॉडी प्रेझेंट आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली यांना आपण दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे, एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन अँड एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. आता एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन काय आहे ते आपण बघू. सम ॲनिमल्स लाईव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑप्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. ठीक आहे, कुठून त्यांना मिळतं, ते बॉडीच्या सरफेसवर, होस्ट ॲनिमल जो आहे त्याच्या बॉडी सरफेसवर ते प्रेझेंट असतात आणि त्यांच्या बॉडीमधनंच ते ब्लड सक करून स्वतःचं फूड मिळवत असतात. अशा ॲनिमल्सला, अशा टाईपच्या न्यूट्रिशनला आपण म्हणतो एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. आणि जे ॲनिमल्स अशा टाईपचं न्यूट्रिशन घेत असतात त्यांना आपण म्हणतो एक्टो पॅरासाइट्स. काय म्हटलं आहे आपण त्यांना, एक्टो पॅरासाइट्स असं म्हटलेलं आहे. याचं एक्झाम्पल जर का आपण बघतो आहे, लवसिस, मेडबर्ग, टिक एक्सेट्रा. ठीक आहे, हे क्षेत्र एक्झाम्पल झाले एक्टो पॅरासाइट. एक्टो मीन्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द बॉडी. देन एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन, ॲनिमल्स लाईक टॅपवर्म अँड राऊंड वर्म लिव्ह इनसाईड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑप्टेन देअर फूड. जसं आपण अगोदरच्या एका क्वेश्चनमध्ये बघितलं होतं, जे इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट आहे त्यांना फूड कुठून मिळतं आहे, जे फूड आपण कन्झ्युम केलेलं आहे त्याचे जेपासून जे न्यूट्रियंट्स तयार झाले त्यापासनं या एक्टोपॅरासाइट्सला फूड मिळतं आहे. त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांना, त्याला आपण म्हणतो एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. आणि असे जे ॲनिमल्स असतात त्यांना आपण म्हणतो एक्टो एंडोपॅरासाइट्स. काय म्हटलं आपण त्यांना, एंडोपॅरासाइट्स असं आपण त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या फूडसाठी ते दुसऱ्या ॲनिमल्सवर डिपेंड असतात.